सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढणार आहेत. ईडीनं समन्स बजावल्यानंतर आज जॅकलिन दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाली आहे. तिथं तिची चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचं नाव समोर आलं असून याआधी मुंबई विमानतळावर ईडीनं तिला थांबवलं होतं. त्यानंतर आता आज दिल्लीत हजर राहण्याचे ईडीनं तिला समन्स बजावलं होतं. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिची चौकशी झाली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. कंगना रनौतचा आगामी तेजस सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय. तेजस चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत एका फायटर जेटच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तेजस सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तेजस हा सिनेमा 2022 दसऱ्याला प्रदर्शित होणार आहे. छोट्या पडद्यावरच्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मालिकेनं फार कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत दाखवण्यात येणारी एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. स्वीटू आणि ओमचं प्रेम प्रेक्षकांना भावलं असून आता हेच प्रेम लग्नात पार पडणार आहे. त्यांचा हा लग्न सोहळा कोकणातील जयगड येथील जयविनायक मंदिर येथे थाटामाटात पार पडलाय. या दोघांचं लग्न होताना प्रेक्षकांना दिसून येणार असून आता मालविका पुन्हा या लग्नात काही गोंधळ घालणार का हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या लग्नाची तयारी झाली असून अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाचे काही फोटो समोर आलेत. त्यात सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टची भव्य सजावट दिसून येते. कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या दिमाखदार सोहळा सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. येथे 7 फेरे घेऊन ही दोघं कायमस्वरूपी लग्नबंधनात अडकणार आहेत. या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासन पूर्णत पार पाडत आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना यंदाचाच म्हणजेच 2021 गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 14 डिसेंबरला गदिमा यांची 44वी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी 14 डिसेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणाऱ्या गृहिणी सखी सचिव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जाहीर झाला आहे. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.